खिमाप्पी किंवा सोयाबीन खिमाप्पी। फ्रेंड्स, मी तुमच्यासाठी मटन खिमाप्पेची रेसिपी ऑलरेडी अपलोड केलेली आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती पाहू शकता। जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर ती सुद्धा एक सुंदर रेसिपी आहे। परंतु माझ्या काही सबस्क्रायबरनी मला कमेंट्समध्ये सांगितलं होतं की तुम्ही मटन खिमाप्पे दाखवले आहेत, त्याचप्रमाणे आम्ही जर नॉनव्हेज खात नाही आहेत तर आम्ही व्हेज आम्हाला खिमाप्पे करायचे असतील तर कसे करायचे ते आम्हाला दाखवा। त्यामुळे मी आज ही खास रेसिपी तुमच्यासाठी अपलोड करत आहे। परंतु ही रेसिपी पाहण्याआधी तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। व्हेज खिमाप्पे किंवा सोयाबीन खिमाप्पे बनवण्यासाठी आपण हे सोयाबीन घेतलेले आहेत। बाजारामध्ये दोन प्रकारे सोयाबीन मिळतो, असं सोयाबीन चंक्स मिळतात ग्रॅन्युअल्स पोह्यासारखे, आणि दुसरे म्हणजे अशी वडी मिळते। तुम्ही कोणत्याही प्रकारचे वापरू शकता। कोणत्याही प्रकारचं सोयाबीन घेतलं, समजा तुम्ही चंक्स घेतले किंवा वडी घेतली, तरी ते दोन्हीसुद्धा आपल्याला 10 ते 15 मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे। तर आता आपण पाण्यामध्ये भिजत ठेवूया। बुडेल एवढं छानपैकी आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूया। हे बघा, आता मी पाणी घालून घेतलेलं आहे, छान बुडतील एवढं पाणी घालायचं आहे। आता आपण हे झाकून 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवून देऊया। हे बघा, एक 10 ते 15 मिनटं आपण हे सोयाबीन ग्रॅन्युअल्स आणि वडी भिजवून घेतलेली आहे। माझ्याकडे दोन प्रकार आहेत म्हणून मी तुम्हाला दोन्ही प्रकार करून दाखवते, तुम्ही कुठलंही एक वापरू शकता। आता आपण हे स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेऊया। हे बघा, आपण हे दोन्ही स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे। हा जो सोयाबीनचा चुरा किंवा ग्रॅन्युअल्स आहेत हे लगेच भिजतात 10-15 मिनटात, परंतु वडी भिजायला थोडासा जास्त वेळ लागू शकतो। त्यामुळे आपण प्रेस करून बघायचं आहे ते पूर्ण भिजले आहेत का, पूर्ण सॉफ्ट झाले आहेत का। आता आपण हे दोन्हीसुद्धा उकळून घेणार आहोत, ज्यामध्ये मी पाणी घालते। छानपैकी आपण 7-8 मिनटं दोन्ही शिजवून घेणार आहोत पाण्यामध्ये। हे बघा, 3-4 मिनटं झालेले आहेत आणि चांगली उकळी आलेली आहे। आपण अधूनमधून हे फिरवत राहायचं आहे चमच्याने। हे बघा, आता आपले सोयाबीन छान शिजलेलं आहे आणि त्याला तुम्ही बघू शकता की एक प्रकारचा फेस आलेला आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि हे चाळणीमध्ये काढून घेऊया। हे बघा, आता मी हे दोन्ही 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहे, म्हणजे त्यातला फेस निघून जाईल आणि त्याचा एक उग्र वास असतो तो सुद्धा निघून जाईल। आणि धुताना त्यासाठी आपण हे दोन्ही हाताच्या तळहाताच्या मध्ये प्रेस करून घेणार आहोत, म्हणजे त्याचा पूर्ण फेस निघून जाईल। हे बघा, आता हे धुवून घेतल्यानंतर आणि प्रेस करून घेतल्यानंतर खिमा करण्यासाठी रेडी झालेले आहेत। आता आपले जे हे चुरा आहे सोयाबीनचा, हा आपला असाच आपण वापरायचा आहे खिमा करण्यासाठी। पण जर तुम्ही वडी वापरत असाल तर आपल्याला ही मिक्सरमध्ये फिरवून घ्यावी लागणार आहे। आणि मिक्सरमध्ये फिरवताना फास्ट मिक्सर फिरवायचा नाही आहे, 2 ते 3 वेळा चालू बंद करून खिमा करून घ्यायचा आहे। आपल्याला याची पेस्ट करायची नाही आहे, खिम्यासारखं असं त्याचं टेक्स्चर राहिलं पाहिजे, ह्याप्रमाणे आपण हे मिक्सरमध्ये आता वाटून घेणार आहोत। हे बघा, आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून अशा पद्धतीने वडीचा क्रश करून घेतलेला आहे। आता आपलं सोयाबीन रेडी झालेलं आहे, आता आपण खिमा शिजवून घेऊया। www.youtube.com/arpanamhatre प्लीज सबस्क्राइब माय चॅनल अँड प्रेस द बेल आयकन टू गेट नोटिफिकेशन ऑफ ऑल माय न्यू व्हिडिओ। मी इकडे पॅन तापवत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी 2 पळ्या तेल घालते। तेल तापलेलं आहे, सगळ्यात प्रथम मी 2 चमचे लसूण ठेचून घेतलेला आहे तो घालते। लसूण परतून घेऊया। लसूण परतल्यानंतर मी इकडे 2 छोटे कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहेत ते घालते। आता आपण घालणार आहोत 1 बारीक चॉप केलेला टोमॅटो। थोडंसं मऊ होईपर्यंत परतून घेऊया। कांदा आणि टोमॅटो थोडासा मऊ झालेला आहे। आता मी घालणार आहे 1 चमचा हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट। थोडंसं परतल्यानंतर आपण घालणार आहोत 1/2 चमचा हळद, त्याचबरोबर 2 चमचे मसाला, 1/2 चमचा गरम मसाला, त्याचबरोबर मी ही 1 चमचा
धने आणि जिरेची पूड घेतलेली आहे। आपण चांगले मसाले परतून घेऊया। हे बघा आता आपला मसाला छान परतून झालेला आहे आणि कांदा आणि टोमॅटो सुद्धा छान मऊ झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये सोयाबीनचा चुरा घालणार आहोत। आता मी सोयाबीन घालून घेतलेला आहे, चांगला आपण आता मिक्स करून घेऊया। हे बघा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता आपण सर्वात शेवटी घालणार आहोत मीठ। चवीनुसार मीठ घालायचं आहे। पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊया आणि वरून आपण घालूया थोडीशी कोथिंबीर। हे बघा आपण सोयाबीन शिजवून घेतलेलं आहे, त्यामुळे जास्त वेळ शिजवायची गरज नाही। एक दोन तीन मिनटं आपण वाफ काढून घेऊया। हे बघा एक दोन ते तीन मिनटं झालेले आहेत, आपण उघडून बघूया। तुम्ही पाहू शकता आपला मस्तपैकी चमचमीत असा सोयाबीन खिमा किंवा वेज खिमा तयार झालेला आहे। आता मी गॅस बंद करते। आपण हा आता रूम टेम्परेचर वर येईपर्यंत, पूर्ण थंड होईपर्यंत बाजूला ठेवूया। आता आपला खिमा थंड होतोय, सोयाबीन खिमा, तोपर्यंत आपण बेसन तयार करून घेऊया। मी इकडे एक बाउल एवढा बेसन घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, त्याचबरोबर मी याच्यामध्ये घालणार आहे एक टीस्पून एवढं बेकिंग सोडा, त्याचबरोबर आपण घालूया थोडीशी कोथिंबीर। आता आपण हे चांगलं पहिले मिक्स करून घेऊया, त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण याची छानपैकी पातळ स्लरी तयार करून घेऊया। जेव्हा आपण मटण खिमा आपे करतो तेव्हा तिथे अंडं वापरतो, परंतु इथे आपल्याला बेसन वापरायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने अगदी पातळ असा बेसनचा घोळ तयार करून घ्यायचा आहे, जो आपण भज्यांना करतो त्यापेक्षाही ही कन्सिस्टन्सी अगदी पातळ आहे। आता आपण हे तयार केलेलं मिश्रण आपल्या थंड झालेल्या सोयाबीन खिम्यामध्ये टाकणार आहोत। थोडं थोडं टाकून चांगलं मिक्स करायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने आपलं छान असं आप्याचं बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण आप्पे काढून घेणार आहोत। फ्रेंड्स, आपण हे सोयाबीन आप्पे बनवण्यासाठी किंवा वेज आप्पे बनवण्यासाठी जे साहित्य घेतलेलं आहे त्याचं प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। इथे मी आप्पे पात्र गरम करत ठेवलेलं आहे, ह्याला आपण आता तेल लावून घेऊया। आप्पे पात्र आता गरम झालेलं आहे। आता आपण गॅस स्लो करूया आणि आता आपण सर्व आप्पे हे स्लो गॅसवरच काढणार आहोत, कारण जेव्हा आपण मटण खिम्याचे आप्पे काढतो तेव्हा त्याच्यामध्ये अंडं असतं, त्यामुळे ते लगेच शिजतात। परंतु इथे बेसन आहे आणि बेसन शिजायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे आपण ते स्लो गॅसवरती शिजवून घेणार आहोत। आता आपण थोडं थोडं बॅटर प्रत्येक खणामध्ये सोडायचं आहे। हे बघा आता आपण बॅटर सर्व खणात भरलेलं आहे। आता आपण झाकण देऊया आणि एक दोन ते तीन मिनटं शिजवून देऊया। हे बघा दोन मिनटं झालेले आहेत आणि आप्पे छान फुललेले आहेत। तर आपण वरून थोडंसं तेल सोडणार आहोत, अगदी थोडंसं तेल सोडायचं आहे। आता तेल सोडल्यानंतर आपण हे एक एक फिरवून घेणार आहोत। हे बघा अगदी छान फ्लपी असे आपले आप्पे तयार झालेले आहेत, सावकाशपणे फिरवून घ्यायचे आहेत। हे बघा मी सर्व आप्पे फिरवून घेतलेले आहेत। आता आपण दुसऱ्या बाजूनी सुद्धा अर्धा मिनिट शेकवून घेऊया आणि आता झाकण ठेवण्याची काहीच गरज नाहीये। हे बघा आता अर्धा मिनिट दुसऱ्या बाजूनी शेकवल्यानंतर आपण पुन्हा हे फिरवून घेणार आहोत। अशा पद्धतीने फिरवल्यानंतर आपण ह्या प्रत्येक आप्प्यांना मागच्या बाजूनी टूथपिकच्या साह्याने असं टोचून घेणार आहोत। हे बघा आणि पुन्हा फिरवून शेकवून घेणार आहोत, म्हणजे ते आतपर्यंत चांगले शिजतील।
बघा आता ह्याच पद्धतीने मी सर्व टोचून घेते आणि पुन्हा फिरवून शेकवून घेते. आता सर्व फिरवून झाल्यानंतर मी थोडंसं पुन्हा तेल सोडणार आहे. ऑप्शनल आहे, जर तुम्हाला तेल नको असेल जास्त सोडायला तर तुम्ही नाही सोडलं तरी चालेल. हे बघा आता दोन्ही बाजूंनी छान आपले आप्पे तयार झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. छान फ्लपी असे आपले आप्पे तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. हे बघा आपले सुंदर असे वेज खिमा आप्पे तयार झालेले आहेत. आता ह्याच पद्धतीने मी सर्व आप्पे काढून घेते. फ्रेंड्स, मी सर्व वेज खिमा आप्पे तयार करून घेतलेले आहेत. मी तुम्हाला एक टिप देते, जर तुम्हाला घाईच्या वेळेला हे आप्पे करायचे असतील तर तुम्ही आदल्या दिवशी रात्री सोयाबीनचा खिमा तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता, किंवा जर तुम्हाला संध्याकाळी करायचे असतील तर सकाळीसुद्धा तुम्ही खिमा तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता. आणि वेळेवरती फक्त बेसनचं मिश्रण तयार करून त्यामध्ये घालून फटाफट गरमागरम हे आप्पे काढू शकता. फ्रेंड्स, हे आप्पे मी तुम्हाला आतून तोडून दाखवते. हे बघा अगदी छान फ्लपी आणि सुंदर असे आपले आप्पे तयार झालेले आहेत आणि आतपर्यंत छान शिजलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. खूप चविष्ट लागतात, हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. फ्रेंड्स, आता हे आप्पे आपण मस्तपैकी सॉस बरोबर सर्व करूया. गरमागरम वेज सोयाबीन आप्पे तयार झालेले आहेत. रेसिपी आवडली तर नक्की लाईक आणि शेअर करा, तसेच कमेंट्स करून कळवायला विसरू नका. फ्रेंड्स, मी स्वतः एक्सपेरिमेंट करून तयार केलेले हे वेज सोयाबीन आप्पे तुम्हाला नक्की आवडतील. तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडल्यास मला कमेंट्स करून कळवायला विसरू नका. तसेच यापुढे तुम्ही मला यूट्यूब बरोबरच इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. बाय फ्रेंड्स, नमस्कार.